Okay, so ladies and gentlemen, boys and girls, Exeter. Yes, ladies and gentlemen, boys and girls, welcome back to the channel, all of you. और ऐसे जो ये जो बात है वो बहुत दिनों के बाद हो रही है. खूप दिवसानंतर असं आपण बोलतो आहे, कारण की आता मी जी सिरीज टाकली होती मागच्या वेळी लेट्स मीट नेचर, त्यामध्ये जवळपास मी पाच एक व्लॉग्स टाकले ना. हो, तर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज माझ्या आधीच्या व्हिडिओज बघा, आणि त्या व्हिडिओजमधून एक रिलेटेड एक व्हिडिओ आत्ता मी बनवतो आहे, जी ऑब्व्हियसली तुम्ही टायटल बघूनच ही जी ओपन केली आहे. सो वील टॉक अबाउट दिस थिंग दॅट इज येस माय डी जे आय स्पार, विच आय यूज टू कॉल हिम एज स्पार्की. मैंने उसको नेम किया था स्पार्की. येस, मैंने उसको नेम किया था. आई सेड अभी भी स्पार्की, लेकिन ही इज नॉट इन वर्क, और या फिर ऐसा कह सकते हैं ही इज रिटायर्ड नाउ. ऑल्दो इसको लेके, इसको खरीद के, इसको यूज करके, आई हैव जस्ट यूज इट फॉर 8 मंथ्स. दिसंबर में लिया था, सो ऑलमोस्ट 8 मंथ्स. यार सो अभी ये ड्रोन अभी नहीं चल रहा है. उसका रीज़न मैंने इसके पहले वाले जो सीरीज़ में जो मैंने कहा था कि लेट्स मीट नेचर वाला जो ब्लॉग है, त्यात मी सगळं सांगितलं की का हा चालत नाही आहे, का हा बंद पडला आहे. पण झालं असं की त्याला जरा झालं असं की जेव्हा हा उडवला आणि हा मला मिळत नव्हता, हा पाण्यामध्ये गेला होता, तर माझ्या मोबाईलमध्ये आपली जे रेकॉर्डिंग ह्याची जी रेकॉर्डिंग आपण स्टार्ट करतो ती मोबाईलमध्ये सेव्ह होते, पण आपल्याला फक्त ती डाउनलोड करावी लागते. तर मी ती डाउनलोड करून मग मला जो काही फुटेज मिळाला होता त्या फुटेजच्या द्वारे मी एक व्हिडिओ किंवा एक ब्लॉग बनवला आणि तो तुम्हाला दाखवला. ज्या ब्लॉगची लिंक ही बघा इथे यावरती, प्लीज एकदा चेक करा. इथे किंवा इथे कुठे असेल प्लीज एकदा चेक करा. तेवढाच फुटेज मला मिळाला होता. पण आता हा ही जी लिंक तुम्हाला दिसते, ती लिंक आता मी तुम्हाला ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला दिसेल, ती हवं तर नंतर बघा. पण आता झालं काय की जेव्हा हा ड्रोन मला मिळाला, तर मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये मेमरी कार्ड असतो आपण टाकतो, तो मी काढला आणि म्हटलं तर चेक करूयात की चालू आहे की बंद आहे. तो मेमरी कार्ड नवीन होता ॲक्च्युली, मला याच्यासोबत मिळाला होता जो मी कॅनन हा घेतला, कॅननसोबत मला तो मिळाला होता आणि तो मी याच्यात टाकला होता. म्हटलं यार यूज करू. आज ऑफिशियली तुम्हाला सर्वांना कळेल की ॲक्च्युअल काय झालं होतं ड्रोनसोबत. आता फोन खूप वाजतोय. येस, सो झालं असं होतं की चला आपण आता स्टार्ट करूया. खोली होती आणि ब्लॉगमध्ये असं होतं की एवढ्या इथपर्यंत, आणि हां इथपर्यंतच ब्लॉग फक्त दिसत होतं. आता याच्या पुढे मला हा व्हिडिओ पॉज करून, हां आता याच्या पुढे काय झालं, मला हे मेमरी कार्डचा डेटा चेक करून कळलं की हे ॲक्च्युअल असं झालं होतं. ते आता असं म्हणजे कसं ते आता बघूयात. समजलं काय झालं होतं. येस, सो दॅट वॉज द मेन रिझन बिहाइंड द क्रॅश ऑर द डॅमेज फॉर माय ड्रोन ऑर द स्पार्की. जिसके पास मैंने रिपेयर के लिए उसको दिया था, ही ऑल्सो सेड द सेम थिंग कि इट वॉज, मतलब हाँ हम लोग ऐसे मतलब गेस करें, इट इज और इट वॉज एन सॉफ्टवेयर इशू. बिकॉज जब मैं कर रहा था मुझे बिल्कुल भी अपने स्क्रीन पे दिखाई नहीं दे रहा था जो ड्रोन ने, जैसे देखा आपने कि तो गेला होता ब्रिजच्या आर पार आणि बाहेर निघाला होता, मला ते स्क्रीनवर दिसतच नव्हतं ॲक्च्युली. परत कधी तो पार्टी आला आणि मग तो क्रॅश झाला तेही मला माहीत नव्हतं. तर हे मला नंतर डेटा हा बघितल्यानंतर, मला चेक केल्यानंतर मला कळाला, पण मला हे माहीत नव्हतं. माझ्या स्क्रीनवर मला दिसत नव्हतं का, कारण त्या दिवशी भरपूर ऊन होता. बरं, ऊन होतं त्यामुळे मी माझे ग्लासेस बी वेअर केले होते. ग्लासेस लावल्यानंतर मी माझ्या आयफोनमध्ये बघतोय, मी त्याला फ्लाय करतो एअरक्राफ्टला किंवा ड्रोनला, पण मग फुटेज मला तसं दिसत नव्हतं. आणि मी असं जस्ट चेक करतो की कुठे बघू, म्हणजे ड्रोन असं ब्रिजच्या वरतून मी बघवतो खाली की कुठे ड्रोन, आणि ड्रोन दिसेनाच डायरेक्ट तो पडला होता ॲक्च्युअली त्याच क्षणाला, किंवा तिथे क्रॅश होऊन तो पडला होता. आणि मी त्या बाजूला गेलो दुसऱ्या की अरे वाहून चाललं आहे का बघूया, निदान वाहून जाताना तरी आपण बघूयात त्याला, पण तसाही दिसणार नाही. हा फुटेज मला मिळाला म्हणून थँक्स टू द, कोणा सांगू, मेमरी कार्डला तर काय थँक्यू बोलणार, पण रिअली थँक्यू मला ह्या फुटेजद्वारे
किंवा जे कोणी ड्रोन घेऊ इच्छितात किंवा स्पार्क घेऊ इच्छितात बजेटमध्ये तुम्ही घेऊ शकता, बट द ॲक्च्युअल प्रॉब्लेम इज ऑफ वॉरंटी. इन इंडिया देर इज नो वॉरंटी फॉर एनी ऑफ डी जे आय ड्रोन्स. यू कांट क्लेम वॉरंटी बिकॉज डी जे आय ऑफिशियली डझन सेल्स एनी ऑफ देअर ड्रोन्स इन इंडिया. आपण थर्ड पार्टीकडून किंवा सेकंड पार्टी किंवा कस्टमकडून हे मागवतात, आपले जे डीलर्स आहेत किंवा सेलर्स आहेत, आणि मग आपण त्यांच्याकडून घेतो आणि मग वॉरंटीचा प्रॉब्लेम होतो. सो आता वॉरंटीचा प्रॉब्लेम झाला आहे. मी डी जे आयशी पण कॉन्टॅक्ट केला, पण त्यांनाही सांगितलं की, आणि हा जवळपास 3 दिवस हा पाण्यामध्ये होता हा ड्रोन. ॲक्च्युली मला मिळाला कसं, त्याचीही स्टोरी आहे. तो थोडासा फुटेज मी तुम्हाला आता दाखवतो, बघा. कुठे होता, कुठे होता, एक नंबर भावा. आणि अशा प्रकारे मला माझा ड्रोन सापडला आहे. एकंदरीत 4 दिवसानंतर सापडला, 4 का 5 दिवसानंतर. सुयोग जो माझा मित्र आहे त्याने हा शोधला. ऍक्च्युली आम्हाला वाटलं आमचा आता इथे दिवस जाईल, त्याने सांगितलं मी तासभर शोधेन, पण आता त्याने अर्ध्या तासाच्या आतमध्ये शोधून काढलाय. बरं वाटतं. आता तो चालू आहे की नाही मला माहीत नाही, आणि मी सांगितलं तर मला तो चालू असेल नसेल माहीत नाही, मला फक्त आता हवा आहे आणि तो आता भेटलेला आहे. आता बघू पुढचं आहे. मी खूप 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 खुश आहे. क्या बात है, क्या बात है. पाणी गेलाय सगळं यात. पहिला पहिला सुकवणार दुकानवाल्याला रसीद आहे ना, त्या 2-10 रुपये घे परत. थोडा खराब झालाय, 4 ते 5 दिवस पाण्यात होतं ना. बघू, चलो देखते क्या होत आहे. त्या दिवशी असंच फ्रेंडचे फ्रेंड्स आहेत हे दोघं जण होते. ते म्हणाले की त्यांचं ऑफिस होतं त्यानंतर 3 दिवस. ते म्हणाले की 21 तारखेपर्यंत आमचं काम आहे, 21 तारखेनंतर आपण जर ड्रोन शोधूयात, आम्ही उतरतो आणि आम्ही शोधतो. म्हटलं बघा रिस्क आहे. आणि म्हणजे फॉर्च्युनेटली त्या ड्रोन हरवल्यापासून 3 दिवसानंतरपर्यंत पाऊसच नव्हता, मग पाण्याचं प्रमाण थोडं कमी होतं. पर तरी पण त्या दोघांनी रिस्क घेतली, सुयोग आणि अजून त्याचा जो फ्रेंड, मला त्याचं नाव आठवत नाही आता, पण सुयोग, थँक्यू सो मच. सुयोग म्हटला की मी उतरतो, मी तेवढं स्विम करू शकतो किंवा माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की मी पाण्यामध्ये आपण शोधू. म्हटलं बघ रे बाबा भेटतो का बघ. आणि त्यांनी सांगितलं मी फार ते 1 तास शोधेन. म्हटलं 1 तासात नाही म्हणलं, एवढी मोठी नदी आहे, मला वाटलं वाहून गेला असेल. मला बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपवर सांगितलं किंवा डीएम केलं होतं इंस्टाग्रामवर की वाहून गेला आहे की सापडला की आहे काय, बट मला काहीच आयडिया नव्हती. पण मग शोधता शोधता अचानक 20-25 मिनिटांनी अचानक त्याने एक ठिकाणी असा हात घातला आणि असं बाहेर काढलं. म्हणजे आय हॅव गॉट इट. त्यावेळी माझी फिलिंग एकदम वेगळीच होती. मला वाटलं भेटला, पण नंतर मग खूप तो आतमध्ये 3 दिवस राहून त्या थंड पाण्यात, ॲक्च्युली तो पावसाचं पाणी आहे आणि रॉक्सचा पाणी जो डोंगरावून येतो खाली, आणि मग भरपूर रस्ट जमा झाला होता त्याच्या बॅटरीमध्ये आणि ते आयनचे जे पण फिलामेंट्स आहेत त्यामध्ये. आणि मग घेतला आणि मी त्याला नुसतं मी त्याला पाणी त्यातून काढवतो, भरपूर पाणी होतं आतमध्ये. सो पूर्ण सर्किटमध्ये, आणि मी ज्याला ड्रोन रिपेरिंगसाठी दिला होता त्यांनी सांगितलं की IMU पर्यंत पाणी गेलं आणि ते सगळं खराब झालं आहे. सो इट्स ऑफ नो यूज नाव. सो इट इज ऑफ नो यूज नाव. सो आता मग तो नाही चालणार. मग आता मी DJ ला पण कॉन्टॅक्ट केला, त्यांनी तेच सांगितलं की पाण्यात पडलं तर कुछ नाही करू शकत अभिस का. सो द लास्ट टाइम आय एम शोईंग यू माय DJ Spark द व्लॉग, कारण ह्याच्यानंतर मला नाही वाटत मी ह्याला कधी आता यूज करेन, बिकॉज दिस एअरक्राफ्ट इज ऑफ नो यूज नाव. हां, माझ्याकडे एक एक्स्ट्रा बॅटरी होती, ती मी ह्याच्यात टाकली आहे. ती टाकल्यानंतर असेच मी टाकले आणि बघून म्हटलं बघूया चेक करूया. ते एवढे हे झालं आणि अचानक हे सुरू झालं असं. म्हटलं अरे हा चालू आहे, परत खुशी.
पण हे हा जो आवाज येतो डीजेचा, हा जो ड्रोन चालू होतो त्याच्या अगोदर इथे मोटर आहे. इथे ह्याचा मेन आपण म्हणू शकतो मोटर आहे की जो ह्याला फ्लाय करतो, तो चालू नाही आहे, तर बंद आहे. तुम्ही बघू शकतो आता बंद आहे, आवाज येत नाही आहे. तर पहिला आवाज आहे जम पहिले त्या ह्या म्युझिकच्या अगोदर तो मोटरचा आवाज यायचा, इंजिनचा, जसं आपण म्हणू शकतो की आपण इंजिनचा आवाज येतोच. तर असा हा प्रकार झाला. आता हा गिम्बल ह्याचा चांगला आहे. हा गिम्बल मी असा गेला की असा, खाली गेला की असा खाली येतोय. गिम्बल खरंच छान आहे आणि अजून स्टेडी आहे, स्टेबिलिटी आहे. बॅटरी बॅकअप आहे, सेन्सर चालू आहेत. फक्त आतमधली जी मेन आपण म्हणू शकतो मदरबोर्ड, आपण आपल्या मोबाईलमध्ये असतो, लॅपटॉपमध्ये, CPU मध्ये, तो गेलेला आहे. तर नाही, हा बंद आहे आता, याचं काही नाही होणार. फक्त लास्ट टाईम मला हा माझ्या ब्लॉगमध्ये दाखवायचा होता, कारण की याच्यामुळे बंद करूयात. येस, याच्यामुळे बरेच चांगले शॉट्स मी घेऊ शकलो. तर लेन्सवर फॉग आला. चला तर ब्लॉग आता संपवायची वेळ आली. आहे काही लेन्स आता बरेच दिवस काढला होता कॅमेराही, कॅमेरासुद्धा बंद होता. सो अगेन तोच टॉपिक की ड्रोन हा आता बंद आहे माझा. माझ्याकडे एक्स्ट्रा बॅटरी आहे, 2-4 प्रोपेलर गार्ड्स आहेत एक्स्ट्रा, यातले पण काही आहेत, त्यातले 2-1 डॅमेज आहेत. तर चलो नो वरीज, एवढ्या लवकर हा जाईल असं वाटलं होतं. चला तर मग ह्याला आता शेवटचं एक गुड बाय बोलूयात आणि बघू. नवीन ड्रोन घेण्याच्या मार्गावर आहे, पण एवढ्या लवकर नाही, सध्या राईड्स नाहीत. सो असं उडून पण त्याला मतलब नाही किंवा फायदा नाही. सो मी एक प्रॉपर प्लॅन करून, एक बजेट करून, किंवा जर कोणी मला ड्रोन घेण्यास मदत करणार असेल तर मला खरंच आनंद होईल. मला प्लीज एखादा ड्रोन गिफ्ट करा. चलो बाय स्पार्की. झालं जे व्हायचं तर ते झालं. आता मी नाही जास्त बोलून या गोष्टीमध्ये. लास्ट टाईम हा ड्रोन दिसला ब्लॉगमध्ये. सो बस तेवढंच, जेव्हा घेतला होता तेव्हा खूप आनंद होता. आत्ता तसं काही नाही, बघू नवीन आल्यानंतर थोडंसं असं वाटतं. पण हा माझा पहिला ड्रोन होता, सेव्हिंग्समधून घेतला होता. सो थोडा लागता या, बाकी बघू. आता ब्लॉग्स स्टार्ट करूयात, परत रेग्युलर नाही पण जसं वेळ मिळतं तसं. आणि आता गणपती येत आहेत मुंबईमध्ये, मोठ्या मोठ्या गणपतीचं आगमन होतं आहे, आता स्टार्ट होईल. सो ते सुद्धा कव्हर करूयात आणि तुम्हाला दाखवूयात. सो टिल दॅन, आणि हो प्लीज प्लीज संपूर्ण, आणि प्लीज ड्रोन घेण्या अगोदर किंवा फ्लाय करण्या अगोदर प्लीज एकदा सगळं वाचून घ्या, त्याच्याबद्दल शिकून घ्या. मला फार कमी वेळ येतो आला ह्याला शिकण्यात. मी स्वतःहून शिकलो ह्याला, मी कोणाची मदत घेतली नाही, स्वतःहून मॅन्युअल वाचून यूट्यूबवर व्हिडिओज रेफरन्स घेऊन मी ह्याला फ्लाय करायचो. पण काही अर्थाने जसं सॉफ्टवेअरचा असेल प्रॉब्लेम किंवा नेटवर्क इश्यूज काय असतात, ते आपण आपल्या लक्षात ठेवले पाहिजेत. आणि त्यानंतरही प्रत्येकाने ह्याला परचेस करा, विथ वॉरंटी नाहीच मिळणार, कोणाच नाही मिळणार. पण बघा, काळजी घेऊन ह्याला फ्लाय करा आणि मगच काय ते ह्याला फ्लाय करा किंवा उडवा, नाहीतर मग असं बोंबलत बसावं लागेल. चला, सो टिल दॅन स्टे फिट, बी हॅपी, ओबे युअर पॅरेंट्स, रिस्पेक्ट गर्ल्स अँड कीप सेइंग आय एम द बेस्ट. अँड फॉर अ लास्ट व्हेरी लास्ट टाईम, बाय बाय स्पार्की. चलो बाय.